पिसाळलेला एक भटका कुत्रा सकाळ सकाळी दिल्लीला जाऊन खूप भूकत होता आणि तुझ्यासारखा भटका कुत्रा ह्याची खरंच राज्य सरकारने लवकर नसबंदीची मोहीम सुरू केलेलं पाहिजे अजितदादा लात मारतात कुठे नाना पटोले लात मारतात त्यामध्ये संजय राजाराम राऊतचा धंदाच हे राजकीय दलालीवर चालतो त्याला माहिती आहे राजकीय दलाली करूनच हा स्वतःच घर चालवतो मालकाला मालकाकडे पगार घेतो म्हणून हे चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आजच्या अग्रलेखामध्ये हत्ती बेडूक सगळे आणलेले आहे मला आठवतं गेल्या अधिवेशनामध्ये एक भटक्या कुत्र्यांवर लक्षवेधी लागली आणि तेव्हा पूर्ण सभागृहासमोर मी माननीय अध्यक्षांकडे एक मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये सकाळी सगळ्यात महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राला एका भटक्या कुत्र्याचा जो त्रास होतोय तो त्रासापासून होतो मुक्तता आपल्याला मिळणार का त्याची नसबंदी आपण करणार आहात का असं प्रश्न मी सरकारला विचारला होता त्याच्यावर माननीय अध्यक्षांनी पण मिश्किल असं एक उत्तर दिलं होतं आणि ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आज सकाळपासून कालच्या त्या मयूर शिंदेच्या प्रकरणामध्ये मुळे पिसाळलेला एक भटका कुत्रा सकाळ शकाल सकाळी दिल्लीला जाऊन खूप भुकत होता खूप भुकतोय पाहिजे तिथे चावतोय दिसतो त्याला चावत बसतोय या भटक्या कुत्र्याचा त्रास महाविकास आघाडीच्या नेत्यांना पण किती आहे हे हल्ली आपण ऐकलेलं आहे कारण का पाळलेल्या कुत्र्यासारखं गुण भटक्या कुत्र्यांमध्ये नसतं पाळलेले कुत्रे कधी स्वतःच्या मालकाला चावत नाहीत सैरवैर होत नाहीत पाहिजे ते खात नाही दुसऱ्यांचं चोरून खात नाही त्यांच्यामध्ये शिस्त असते प्रेम असत आपुलकी असते पण रस्त्यावर फिरत असलेले भटके कुत्रे हे पाहिजे त्याला दिसेल त्याला चावत वाचतात भुकेलेला असतात आपला आपल्याला कोण खायला देत आहे का नाही खायला देत आहे का सगळ्यांना बाईकवर जाणाऱ्या लोकांना चावतात वृद्ध लोकांना चावतात लहान मुलांना चावत बसतात आता असा हा दिल्लीवरून भुकणारा आहे भटका कुत्रा त्याला हे कळत नाहीये की महाराष्ट्र च सरकार हे फेविकॉलनी मजबूत जोडलेलं आहे हे तुझ्या मालकाच्या कुटुंबासारखं नाहीये ते तुझ्या महाविकास आघाडीसारखं मुळीच नाहीये जे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी एकत्र आलेले आणि तुझा मालकाचं कुटुंब जे महाराष्ट्र लुटण्यासाठी बसलेलं आहे आणि आता तर लंडन वरून परत येणार आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून दुसऱ्या लोकांना प्राण्यांची उपमा देण्या अगोदर सरळ्यालाही लाद वाटवण्या वाटण्यासारखं तुझा मालक आणि तुझ्यासारखा भटका कुत्रा ह्याची खरंच राज्य सरकारने लवकर नसबंदीची मोहीम सुरू केलेला पाहिजे कोर्टाने पण तसे निर्देश दिले आहेत तर ह्या अशा भटक्या कुत्र्यांचा भटक्या कुत्र्यांना जोपर्यंत आपण लवकर नजबंदी करत नाही तोपर्यंत असाच लोकांना त्रास होत राहणार आणि असंच हे सगळ्यांना चावत वाचणार म्हणून तर मधून मधून अजितदादा लात मारतात कुठे नाना पटवले लात मारतात म्हणून अशा भुकेले भटक्या कुत्र्यांना जे स्वतःच्या मालकाला पण सोडत नाही मालकाचा मुलगा मुलगा मुलाने तर ह्याला रस्त्यावर फेकून दिलेला आहे आणि म्हणूनच हा सैरवैर होऊन स्वतःच्याच सुरक्षेसाठी स्वतःच्याच सुरक्षेसाठी आता चुक लोकांच्या स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून धमक्या द्यायला लावतोय म्हणून अशा भटक्या कुत्र्यांची दखल आमचं सरकार घेत नाही आमचं सरकार हे हिंदुत्वाच्या विचारावर चालणारं मजबूत सरकार आहे